नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी माफी मागतो कारण हा आठ वाजता व्हिडिओ अपलोड झाला नाही कारण जो आधी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यात एडिटिंगमध्ये काहीतरी गडबड झाली आणि तो, तो पूर्ण व्हिडिओच करप्ट झाला आणि त्यामुळे परत रेकॉर्ड करतो आणि हा व्हिडिओ मी घरून रेकॉर्ड करतो आहे तर बॅकग्राऊंड नॉईस येईल किंवा इतर कुठली आवाज येईल व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित दिसत नसेल तर तेवढं आजच्या दिवसापुरतं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि त्यासाठी पहिलेच मी माफी मागतो आहे वेळ न घालवत आपण सुरुवात करूया प्रश्नांची आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा इथे प्रयत्न करतो सगळ्यात आधी प्रश्न विचारला आहे सुनील वाघ यांनी सुनील वाघ म्हणत आहेत सर न्यू बलेनो कारचे मायलेज कसे वाढवावे सुनील सर आपलं जे मायलेज असतं बलेनो असो कुठलीही असो आपल्या ड्रायविंग स्टाईलवर डिपेंड करत असतं जसं आपण ड्राईव्ह करतो गाडीला आपण लाईट फुटेडली ड्राईव्ह करतो आहे की खूप जास्त झुझा करत ड्राईव्ह करतो आहे त्यावर सगळं डिपेंड असतं मायलेजचं खेळ तर बलेनो ही एकदम शांत स्वभावाची गाडी आहे हिला तुम्ही झुझा करत चालवत असाल तर नक्कीच मायलेज कमीच देणार आहे ती ही गाडी तुम्ही शंभरच्या आत चालवा आणि जे गेअर शिफ्टिंग आहे ते दोन हजार आर पी एमवरती करा दोन हजार आर पी एमपेक्षा जास्त नकारेव करू इंजिनला अडीच हजार तीन हजार असं नका करू दोन हजार आर पी एमच्या आत तुम्ही गिअर चेंजेस करा अपशिफ्ट करा आणि लाईट फुटेड चालवा तुमचं मायलेज नक्कीच वाढेल या व्यतिरिक्त ए सी तुम्ही यूज करताय तो बावीस ते चोवीस डिग्रीच्या याच्यात यूज करा मध्ये यूज करा त्यापेक्षा जास्त कूल पाहिजे असेल गरज असेल तरच ठेवा त्याला आणि या टेम्परेचरवर तुम्ही ए सी वापरला तरी तुमचा मायलेज वाढेल आणि जो मेन पॉइंट आहे तो तुमचा ड्रायव्हिंग स्टाईल थोडीशी चेंज करा त्यानंतरचा प्रश्न आहे संतोष कुळकर्णी यांचा हे म्हणत आहेत सर अल्टो के टेन नोव्हेंबर दोन हजार तेराची कितीपर्यंत मिळेल दोन हजार बारा तेराचं जो आपण याची मार्केट व्हॅल्यू काढली अल्टो के टेनची तर ही गाडी आपल्याला जवळजवळ दोन लाखापर्यंत मिळू शकते फार चांगली कंडिशन असेल तर एक वीस हजार आपण वाढवू शकतो आणि कंडिशन खराब असेल तर दहावीस हजार कमी करू शकतो डिपेंड करतं गाडीची कंडिशन कशी आहे किती चाललेली आहे कुठले ॲक्सिडेंट झालेले आहेत का किंवा त्यात अजून कुठला खर्च आहे का तर हे सगळं डिपेंड करतं तर ते आपण आधी बघून घ्यायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे नारायण शेंडे यांचा हे म्हणत आहेत सेकंड हँड तीन लाख बजेट आहे सेकंड हँड गाडी घ्यायची आहे कोणती कार घ्यावी मजबूत आणि किराणा माल दोनशे ते तीनशे किलो आला पाहिजे सिटीमध्ये चालवायची आहे तर यांचं किराणाचं दुकान असावं बहुतेक आणि यांना माल आणायचा आहे आपल्या किराणाचा तर दोनशे ते तीनशे किलो यांना माल आणायची गरज पडेल सर तुमच्यासाठी बेस्ट गाडी राहील वॅगन आर तुम्हाला पंधरा दोन हजार पंधरा सोळाची मिळून जाईल या बजेटमध्ये तीन लाखाच्या बजेटमध्ये लाखा चांगल्या कंडिशनची मिळेल जर तुम्ही बघितली तर यात तुमचा किराणा मालही येईल किंवा तुम्हाला फॅमिलीसोबत कुठे बाऊ बाहेर जायचं असेल आउटिंगला तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही तर ही तुम्ही गाडी नक्कीच कन्सिडर करू शकता त्यानंतर प्रश्न आहे संजीव पाटील वन झिरो झिरो यांचा हे म्हणत आहे टी ए स सी एन जी सक्सेसफुल आहे का संजीवजी मी प्रत्येक क्यू एन एमध्ये हा प्रश्न घेतच असतो आणि प्रत्येक क्यू एन एमध्ये याचा उत्तरही देत असतो की सी एन जी टी एगोमध्ये बिलकुल सक्सेसफुल आहे अट एकच आहे सी एन जी इन्स्टॉल जो करतो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे तो स्किलफुल असला पाहिजे त्याला त्या सी एन मधले बारकावे सगळे माहीत असायला पाहिजे त्याची ट्युनिंग त्याला व्यवस्थित करता आली पाहिजे जर आपल्याला वाट पाहत पाहायची असेल कंप कंपनी फिटेड सी एन जी पाहिजे असेल तर अजून तुम्ही एक वर्ष वाट बघा या वर्षाच्या शेवटी शेवटी तुम्हाला मिळू शकते किंवा दोन हजार बावीसच्या स्टार्टिंगला तुम्हाला कंपनी फिटेड सी एन जी टीएगूमध्ये मिळणार आहे त्यानंतर प्रश्न आहे नितीन पुगावकर यांचा हे म्हणत आहेत माझी रनिंग पंधराशे किलोमीटर होईल महिन्याला मला सेकंड हँड फोर व्हीलर घ्यायची आहे मला कोणती गाडी घ्यावी ते सांगा मी न्यू ड्रायव्हर आहे प्लीज सजेस्ट करा आणि रिप्लाय द्या नितीन सर तुम्ही किलोमीटर तर सांगितलं पण बजेट नाही सांगितलं मी सांगूनही देईल कुठली गाडी घ्यायला पाहिजे बजेट खूप जास्त महत्त्वाचा फॅक्टर आहे आपलं बजेट काय आहे पन्नास हजाराची गाडी येईल पन्नास लाखाचीही गाडी येईल तर तुम्ही आपण आपलं बजेट सांगा आपण नेक्स्ट कि एमध्ये हा प्रश्न घेऊया त्यानंतरचा प्रश्न आहे शुभम तांबे यांचा हे म्हणत आहेत सर माझं बजेट सात लाखपर्यंत आहे कोणती गाडी घ्यावी सर सात लाख बजेटमध्ये दोन गाड्या मी तुम्हाला सजेस्ट करतो एक तर टियागो घ्या आणि एक तुम्ही अल्थ्रोज घेऊ हो शकता ठीक आहे टियागोमध्ये तुम्हाला वरचं व्हेरिएंट येऊन जाईल आणि अल्थ्रोजमध्ये बेसिक येईल थोडंसं तुम्हाला बजेट वाढवावं लागेल ह्या दोन गाड्या आहेत तर चांगल्या गाड्या तुम्हाला चालवण्यात मजा येतील अशा गाड्या आहेत आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सेवन सीटर जर इच्छा असेल तर तुम्ही ट्रायबरसाठी जाऊ शकता रेनॉल्डची सुद्धा एक चांगली गाडी आहे की सेवन सीटर ऑप्शनमध्ये मिळेल तुमचं रनिंग बघा सिटीमध्ये आहे की कसं आहे सिटीमध्ये खूप लिमिटेड असेल टी एसाठी जा थोडंसं विस्तारित असेल हायवेजला जायचं असेल अल्थ्रॉसकडे जा आणि कॉम्बिनेशन यांचं पाहिजे असेल तर आय ट्वेंटी वगैरे बघा तीसुद्धा थोडंसं तुम्ही बजेट वाढवलं तर तीसुद्धा येऊन जाईल पण या बजेटमध्ये मी टियागो तुम्हाला सजेस्ट करेल त्यानंतर आहे प्रश्न गौरव थोंबल यांचा हे म्हणत आहेत सर माझं डेली रनिंग अडतीस किलोमीटर आहे प्लीज सजेस्ट वॉट कार इज परफेक्ट इन माय होम बोलेरो ऑर इर्टिगा सेकंड हँड सरांचा अडतीस किलोमीटर रोजचं रनिंग आहे सरांना सरा सेकंड हँड गाडी घ्यायची आहे बोलेरो किंवा इर्टिगा विचारत आहेत सर आपलं अशा भागात प्रवास असेल जिथे रोडच नाही आहेत तिथे बोलेरो सजेस्ट करेल किंवा मग साधारणशे रोड आहेत खराब पॅचेस आहेत किंवा हायवेवर आहे किंवा सिटीमध्ये आहे तर नक्की इर्टिगासाठी का जा कारण तुमचं मंथली रनिंग जवळजवळ बाराशे किलोमीटर होऊनच जाईल इर्टिगामध्ये तुम्हाला राईड कम्फर्ट मिळेल आणि मायलेजही चांगले मिळेल आणि रनिंग कॉस्टही कमी लागेल बलेरोपेक्षा बलेरो कुठल्या जागांसाठी आहे जागेसाठी आहे जिथे रोड नाही आहेत खूप म्हणजे अवस्था खराब आहे रोडची आणि खूप आपल्याला तशाच रोडनी सारखं प्रवास करायचा आहे त्यासाठी बलेरो आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवा पाटील यांचं पूर्ण नाव आ, मला व्यवस्थित वाचता येत नाही आहे शिवा शिवा पाटील काहीतरी लिहिलं आहे तर हे म्हणतात महिंद्रा टी यू व्ही प्लस टी यू व्ही तीनशे प्लस गाडी कशी आहे नक्कीच गाडी चांगली आहे हे बस यात काही नाही एक्स्टेंडेड व्हर्जन आहे टी यू व्ही तीनशेचं आणि सा नऊ साडेनऊ लाखापासून ही गाडी तुम्हाला मिळून जाईल आणि महिंद्राचं ट्रस्ट आहेच बिल्ड क्वालिटी चांगली आहे आणि प्रॉपर एस यू व्हीचा फील देते सब फोर मीटरच्या कारमध्ये सब फोर मीटरमध्ये आहे पण एसयू व्ही सारखा फील देते हाईट आहे त्यासोबत बॉडी रोलही मिळेल आपल्याला पण राईड क्वालिटी चांगली मिळून जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे संदीप धांडे हे म्हणत आहेत दोन हजारची दोन हजार चौदाची स्विफ्ट व्ही एक्स आय कितीपर्यंत मिळू शकते दोन हजार चौदाची स्विफ्ट तुम्ही घेत असाल व्ही एक्स आय तर हिची मार्केट व्हॅल्यू जवळजवळ साडेतीन लाख आहे कंडिशन खूप चांगली असेल खूपच चांगली तर चार लाखापर्यंत तुम्ही एक्सटेंड करूही शकता चार लाखही चार लाखावाल्याही गाड्या मार्केटमध्ये मा आहेत आणि कंडिशन पाहून तुम्ही घ्या आणि स्विफ्ट आहे त्यामुळे अम, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मीटर तुम्ही बॅक आहे टेम्पर्ड केलेलं आहे इंजिनमध्ये काही काम तर नाही आहे या सगळ्या गोष्टी बघा त्यानंतरच तुम्ही गाडी चूज करा एक साडेतीन लाख मी याची मार्केट व्हॅल्यू तुम्हाला सांगितली तुम्ही कंडिशन बघून पन्नास हजार इकडे किंवा तिकडे करू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे राजेंद्र येवले यांचं राजेंद्र म्हणत आहेत तर सहा लाखपर्यंत ए एम टी गाडी घ्यायची आहे कोणती गाडी घ्यायची मार्गदर्शन करा सहा लाखामध्ये तुम्हाला एक तर आर किंवा सिलेरिओ यांचं व्ही एक्स आय मॉडेल येऊन जाईल सिलेरिओ आता डिस्काउंटही चालले आहे सिलेरिओवर कारण नवीन फेसलिफ्ट येणार आहे तर या दोन गाड्या मारुतीकडनं येतील आणि पाहिजे असेल होंडाईकडनं तर सेंट्रो येईल सेंट्रो मॅगना एम टी येऊन जाईल तुमच्यासाठी या बजेटमध्ये या तीन गाड्या आहेत तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडा तिन्ही गाड्या चांगल्या आहेत त्यानंतर महादेव पोल आहेत हे म्हणत आहेत सी एन जी कार पाच ते दहा लाखात ऑन रोड किंमत कोणती घ्यावी रोज दहा ते वीस किलोमीटर चालवणार आहे मारुतीची गाडी सोडून बोलत आहेत यांना मारुतीची गाडी पाहिजे नाही आहे तर सर तुमच्यासाठी एक ऑप्शन सांगतो सी एन जीमध्ये मी ऑरा बेस्ट ऑप्शन राहील जवळजवळ साडेआठ लाखामध्ये येऊन जातं तर आणि त्यात सी एन जी इतकं सीमलेसली चालतं की वाटणारही नाही तुम्हाला की गाडी सी एन जीवर चालते की पेट्रोलवर चालते तर ऑरा हे माझं पहिलं सजेशन राहील आणि त्यानंतर आय टेन न्यू बघू शकता ग्रँड आय टेन न्यू तुम्ही यातही तुम्हाला सीमलेस मिळेल हॅचबॅक पाहिजे असेल सिडॅन तुमची इच्छा नसेल सिडॅन ही, ही सिडॅन आहे तर तुम्हाला सिडॅन पाहिजे नसेल तर तुम्ही मग आय टेन वरती जाऊ शकता तीसुद्धा चांगली गाडी आहे आणि या हुंडाईच्या पाहिजे नसेल तर मग तुम्ही याकडे जा अल्थ्रॉसकडे जा पण अल्थ्रॉसमध्ये कंपनी फिटेड येत नाही ते तुम्हाला बाहेरून आफ्टर मार्केट लावून घ्यावं लागेल तर टोटली तुमची इच्छा मी तरी सजेस्ट करील औरा घ्या त्यानंतर प्रश्न आहे विशाल पाटील यांचा हे म्हणत आहेत सर मला फक्त एक स्वप्न म्हणून गाडी घ्यायची आहे यूज काही जास्त नाही आठवड्यातून शंभर दीडशे किलोमीटर चालेल गाडी आणि सेकंड हँड इर्टिगा ओल्ड मॉडेल घ्यायची इच्छा आहे तर कुठली गाडी घेऊ पेट्रोल घेऊ की डिझेल घेऊ आपण बजेट नाही सांगितलं आहे सर आणि इथे काय आहे आपण जेव्हा सेकंड हँड गाडी बघतो यूज्ड गाडी बघतो त्यावेळेस पेट्रोल असो डिझेल असो सी एन जी असो किंवा झेड एक्स आय आहे व्ही एक्स आय आहे एल एक्स आय हे मॅटर नाही करत सर इथे काय मॅटर करतं इथे गाडीची कंडिशन मॅटर करत असते की गाडी कशी आहे गाडी किती चाललेली आहे गाडीची गाडीचे सस्पेन्शन्स कसे आहेत गाडीचं इंजिन कसं आहे गाडीचे टायर्स कसे आहेत गाडीचं मीटर बॅक केलेलं आहे का टेम्पर्ड केलेलं आहे का या सगळ्या गोष्टी मॅटर करतात इथे डिझेल किंवा पेट्रोल मॅटर नाही करत एखादी गाडी तुम्हाला तुम्ही मन बनवून घेतलं की पेट्रोलच घ्यायची आणि त्या किमतीत तुम्हाला डिझेल गाडी पेट्रोलपेक्षा बेस्ट मिळ मिळत आहे कमी चाललेली मिळत आहे तर तुम्ही डिझेल घ्यायला पाहिजे अशा से सिच्युएशनमध्ये तर असं काही मन बनवू नका तुम्ही की पेट्रोल किंवा डिझेलचं गाड्या बघा फक्त कुठलीही असो पेट्रोल असो डिझेल असो आणि पेट्रोल डिझेलच्या रेटमध्ये काही फरक नाही असं जास्त तर तुम्ही गाडी बघा गाडीची कंडिशन बघा कुठलीही असो मग ती पेट्रोल असली चांगल्या कंडिशनमधली पेट्रोल उचलून घ्या डिझेल मिळत हो असेल आपल्याला चांगल्या कंडिशनमध्ये डिझेल मिळून घ्या हो फक्त सर्विस हिस्ट्री चेक करा मेक मेकॅनिकसोबत घेऊन जा गाडी ब बघायला जाताना की गाडीमध्ये काही काम आहे का इंजिनचं काम निघेल का सस्पेन्शन्स कसे आहेत कारण ह्या गोष्टी चेक करणं खूप जास्त गरजेचं असतात त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश जंगले यांचा हे म्हणत आहे तर मी विटारा ब्रेझा झेड डी आहे दोन हजार सतरा सप्टेंबर फर्स्ट ओनर बघितली आहे आणि गाडी चालली आहे सव्वीस हजार किलोमीटर आणि समोरचा सात लाख सांगत आहे आपण कितीपर्यंत घेऊ शकतो किंवा इतक्या बजेटमध्ये एसई व्ही दुसरी कोणती घेऊ शकतो माझे रनिंग महिन्याचे एक्सप्रेस पाचशे किलोमीटर आहे आणि सिटीमध्ये कृपया मार्गदर्शन करा सर समजा ही गाडीमध्ये काही फॉल्ट नसेल ना तर बेस्ट डील आहे कारण सात लाखात तुम्हाला कुठे ब्रेझा मिळूच शकत नाही सर बेस्ट डील आहे आणि इथे मला शंकाही आहे याच्यासोबत डीलसोबत <coughs> कारण फक्त सव्वीस हजार चाललेली आहे तुम्ही म्हणताय मी मला मला मान्य करायला हे थोडं अवघड आहे कारण ब्रेझासारखी गाडी कोण घेतात जे खूप जास्त ट्रॅव्हल करायचं असतं किंवा त्यांना मायलेज पाहिजे असतं कोणाला पाहिजे असतं जे खूप जास्त ट्रॅव्हल करतात त्यांना मायलेजची गरज असते आणि तीन चार वर्षात फक्त सव्वीस हजार किलोमीटर चाललेली हे थोडंसं डाऊटफुल आहे तर याची तुम्ही सगळ्यात ती सर्व्हिस हिस्ट्री काढा सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये क्लीन निघाली किती सर्विस याच्या शोरूमला झालेल्या आहेत किती किलोमीटरवर कुठली सर्व्हिस झालेली आहे सव्वीस हजारावाली सर्व्हिसिंग कुठे झालेली आहे या सगळ्या गोष्टी काढा आपला मेकॅनिक घेऊन जा सोबत आणि मेकॅनिकला सांगा गाडी चेक करायला काय आहे कशी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर तुम्ही हमखास सात लाखामध्ये गाडी घेऊन घ्या खूप चांगली डील आहे दुसरी कुठली गाडी बघायचीही गरज नाही समजा ही गाडी चांगली असेल तर आणि दुसरीच घ्यायची असेल तुम्हाला गाडी तर यापेक्षा कमी किमतीत तुम्हाला इकोस्पोर्ट मिळून जाईल चांगली त्यानंतरचा प्रश्न आहे सचिन शिंदे यांचा सचिन शिंदे म्हणत आहेत मला सात लाखापर्यंत एखादी कार सांगा दररोज चाळीस किलोमीटरपर्यंत माझा प्रवास आहे बिल्ड क्वालिटी पण चांगली असावी टियागो स्विफ्ट रेनॉल्ड क्विड की आणखीन कोणत्या कंपनीचे मॉडेल ते मला सजेस्ट करा सर रेनॉल्ड क्विड तुम्ही सात लाख देण्या इतकी गाडी नाही आहे आठशे सी सीची गाडी आहे तिला तीन चार लाख खूप झाले तुम्ही सात लाख त्यावर वेस्ट म्हणील मी वेस्ट कराल तर रेनॉल्ड क्विड यातनं काढून टाका तुम्ही जे ऑप्शन्स सांगितले आहेत त्यातले टियागो आणि शिफ्ट दोन्ही चांगल्या गाडी आहे शिफ्ट हे याच्यासाठी सजेस्ट नाही करत कारण बिल्ड क्वालिटी चांगली नाही आहे आणि आपला जीव तेवढाच महत्त्वाचा आहे तर त्यामुळे इथे राहता ऑप्शन ऑप्शन टीएगो जी की बेस्ट गाडी आहे या व्यतिरिक्त थोडंसं सा तुम्ही सात लाखाच्या वरती गेले थोडंसं बजेट वाढवलं तुम्ही तर तुम्हाला अजून चांगलं ऑप्शन एक मिळून जाईल अल्थ्रोस आणि फ्रीस्टाईलचं फ्रीस्टाईल बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही थोडंसं तुमचं बजेट वाढवलं तर अदरवाईज याच बजेटमध्ये पाहिजे तर टी बेस्ट आहे त्यानंतर आहेत अनिल काळे हे म्हणत आहेत सर मला सी एन जी वॅगनार गाडी घ्यायची आहे माझे रोजचे रनिंग नसते वार्षिक साधारणपणे पाच हजार किलोमीटर चालते गाडी आम्ही फक्त तिघेजण गाडीत बसणार आहोत वा वर्षाला पाच हजार किलोमीटर गाडी चालणार आहे म्हणजे रोज जर तुमचं मंथली रनिंग समजा बघितलं तर दहा ते बारा किलोमीटर होईल म्हणजे त्यापेक्षा जास्त होणार नाही तर तुम्ही सी एन जीसाठी जाऊ नका कारण सी एन जीचं थोडंसं कॉस्टही जास्त जाईल थोडीशी सर्व्हिसिंग कॉस्टही जाईल मेंटेनन्स कॉस्टही जाईल थोडीशी जास्त आणि उभीच राहील गाडी तर त्याचा अर्थ नाही आहे सर काही त्यामुळे पेट्रोल घ्या तुम्ही गाडी असंही तुमचं रनिंग नाही आहे पेट्रोल घेतली तर तुम्हाला किती दिवस उभी ठेवा तुम्ही हप्त्यातनं एकदा काढा महिन्यातनं एकदा काढा तसा काही त्रास होणार नाही तुम्ही सी एन जी गाडी ठेवली सी एन जी हवेत उडून जाईल सर त्यामुळे मी तरी सजेस्ट करेल की पेट्रोल गाडी घ्या तुम्ही त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश तिडके यांचा प्रकाश म्हणत आहेत सर एलो व्हील लावणं नेसेसरी आहे का त्याचे काय बेनिफिट आहेत बिलकुल नेसेसरी नाही आहे सर भारतामध्ये एकच आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो कुठल्या एका माणसाने काही केलं तर त्यामागे दुसरा करेल दुसऱ्याने केलं तिसरा करेल मेंढ्या मेंढ्या कशा एकमेकामागे जातात एकामागे तसं भारतामध्ये चालत असतं तर बिलकुल गरजेचं नाही आहे उलट जे स्टील विम्स असतात ते अॅलॉयव्हीलपेक्षा जास्त मजबूत असतात रिपेअरही होऊ शकतात व्हील एकदा तुटला म्हणजे तुटला तो रिपेअर नाही होऊ शकत बेंड झाला अलॉय व्हील तुटता तुटता राहिला थोडासा बेंड झाला तर तो सरळ करण्या करायला त्या अलॉय व्हीलचीच किंमत द्यावी लागते जवळजवळ तर खूप खर्चिक गोष्ट असते ती अलॉय व्हील फक्त गाडी चांगली दिसावी याकरिता आहे बाकी का त्याचा उपयोग असा काही नाही आहे स्टील रिम तुमची वाकली बेंड झाली स्वस्त 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 ती रिपेअर होऊन जाईल तुम्हाला परत वापरताही येईल आणि खूप वर्ष टिकेल तर असं काही गरजेचं नाही आहे नेसेसरी फक्त दिसण्यासाठी लोक लावतात त्यानंतरचा प्रश्न आहे अधोक गोवारे यांचा हे म्हणतात न्यू मॉडेल स्विफ्ट दोन हजार एकवीसमधील एम टी का मॅन्युअल गाडी ठीक आहे ए एम टीमध्ये प्रॉब्लेम आहे असं म्हणतात ते खरे आहे का मायलेज तेवीसच्या आहे मारुती स्विफ्ट गाडी कशी आहे मारुती स्विफ्ट एकदम चांगली गाडी आहे सोडला एक पॉईंट सोडला आपण तो म्हणजे बिल्ड क्वालिटीचा बिल्ड क्वालिटी बिलकुलच नाही आहे झिरो आहे गाडीला वजन तुम्हाला मिळणार नाही सिटी ड्राईव्हसाठी बिलकुल बेस्ट गाडी आहे जर तुम्ही खूप जास्त हायवेवरती प्रवास करता तर गाडी मारुतीच्या कुठल्याच गाड्या हायवेसाठी नाही बनलेल्या आहे असं मला वाटतं कारण हायवेवरती कुठलाही अपघात होऊ शकतो आणि आपला जीव महत्त्वाचा असतो मारुतीची गाडी आपल्याला नाही वाचवू शकणार ना इतकं शंभर टक्के खरं आहे राहिला तुमचा प्रश्न की प्रॉब्लेम एम टीमध्ये आहे असं म्हणत आहेत तर एम टीमध्ये असा काही प्रॉब्लेम नाही आहे नवीनच गाडी आलेली आहे कोणी टेस्ट व्यवस्थित केलं नाही आहे चालली नाही आहे अजून एक महिनाही झाला नाही आहे गाडीला तर तुम्ही घाई तर करूच नका सध्या फस्ट बॅच पूर्ण विकल्या जाऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही डिसाईड करा घ्यायची की नाही घ्यायची आधी तुम्ही बघा बाकीचे जे लोकं आहेत त्यांचं बघा की त्यांना काही अडचण येते का समजा जेन्युनली खरा खरोखर कोणाला अडचण येत असेल तर मग तुम्ही डिसाईड करा की एम टी घ्यायची की नाही पण आधी तुमच्या जवळच्या लोकांना एएमटी घेऊ द्या कुठल्या व्हिडिओ वगैरे भरोसा ठेवू नका तुम्ही स्वतः चालवून बघा ना एम टी आणि एम टी आणि मॅन्युअलमधनं तुम्ही चूज करायला सांगा तर मॅन्युअल तो ऑलवेज बेस्ट असतं मॅन्युअलला कुठलंच चॅलेंज नाही फक्त आपले आपलं तेवढं एफर्ट वाढत असतं चालवण्यासाठी त्यानंतरचा प्रश्न आहे बारी सचिन वन फाईव्ह टू झिरो यांचा हे म्हणत आहेत माझी कार पार्किंगची जागा स्लोपी आहे म्हणजे उतार आहे तर मी हँडब्रेक लावला पाहिजे का नक्कीच लावला पाहिजे सर तुम्ही गिअरमध्ये गाडी टाकून चालल्या असाल अस नुसती तर ताण येईल गिअरबॉक्सवर गिअरबॉक्स तुमचा खराबही होऊ शकतो हो आणि होतोच तो खराब इव्हेंच्युली तुम्ही गियरमध्ये टाका प्लस हँडब्रेक पण तुम्ही ओढून ठेवा त्यामुळे काय होईल ब्रेकचं काम ब्रेकला करू द्या आणि गिअरबॉक्सवर ताणी नाही कुठल्याही उतारावर ठेवा गाडी तुम्ही किंवा चढावर ठेवा तुम्हाला हँडब्रेक लावायचाच आहे ती एक सवय करून घ्या हँडब्रेकचं कामच आहे जेव्हा आपण गाडी पार्क करतो ते गाडी थांबून ठेवायची त्यानंतरचा प्रश्न आहे क्षितिज चव्हाण यांचा क्षितिज चव्हाण वन टू थ्री यांचा हे म्हणतात दादा फॅमिलीसाठी फर्स्ट कार घ्यायची आहे रनिंग खूप कमी आहे एखाद वेळेस गावा गावाला जायला किंवा जास्त लॉंग राईड नाही ॲव्हरेज मंथली रनिंग यांचं चारशे ते पाचशे किलोमीटर आहे आणि बजेट आहे अकरा लाख साठ हजार खूप प्रिसाईज्ड बजेट आहे यांचं आणि हे कन्सिडर करत आहेत फॅक्टर्स जसे की रिअर सीट कम्फर्ट मायलेज व्हॅल्यू फॉर मनी आणि सर्व्हिस कॉस्ट मेंटेनन्स कॉस्ट आणि इंजिनची लाईफ आणि रिसेल व्हॅल्यू या सगळ्या गोष्टी आणि कोणती बेटर आहेत हे सांग विचारत आहेत होंडाई व्हेन्यू एस एक्स टर्बो पेट्रोल मॅन्युअल आणि होंडाई आय ट्वेंटी ॲस्टा ऑप्शनल किंवा होंडाई आय ट्वेंटी ॲस्टा वन पॉईंट टू लिटर पेट्रोल मॅन्युअल तर या दोनचा आधी मी तुम्हाला सांगतो यातनं तुम्ही म्हणाल तर यातनं नक्कीच तुम्ही व्हॅन्यू चूज करा कारण व्हॅन्यू थोडीशी जास्त स्पेशियस मिळेल तुम थोडीशी मोठी मिळेल तुम्हाला आणि आ, पावर डिलेवरी जास्त देईल एकशे अठरा बी एच पी पावर देते व्हेन्यू तेच आपण आय ट्वेंटी बघितलं तर एटी सिक्स बी एच पी आपल्याला पावर देते आणि टॉकसुद्धा व्हेन्यू जास्त देते एकशे एकाहत्तर न्यूटन मीटरचं टॉक आपल्याला इथे प्रोड्यूस करून देते यात झाल्या तुमच्या गोष्टी अकरा लाख साठ हजाराच्या ह्या गाड्या नाही आहे असं मला वाटतं कारण त्या तुम्ही एक शब्द टाकला आहे व्हॅल्यू फॉर मनी आणि मला आवडतात व्हॅल्यू फॉर मनी ज्या की व्हॅल्यू फॉर मनी गाड्या आवडतात ज्या की खरोखर चेहऱ्यावर आनंद देतील चालवताना आपल्याला मजा वाटेल आणि आपल्या फॅमिलीलाही चांगली वाटेल अशा गाड्या मला आवडतात तर हा शब्द तुम्ही टाकला नसता तर मी बाकी एक तिसरं ऑप्शन दे ते मी देणार आहे ते मी दिलं नसतं पण हा टाकला शब्द म्हणून बोलतो आहे एक गाडी आहे महिंद्राची एक्स यू व्ही थ्री ओ आणि या बजेटमध्ये अकरा लाख साठ हजारामध्ये तुमचे डब्ल्यू सिक्स हे व्हेरियंट येऊन जाईल या गाडीची पॉवर एकशे आठ बी एच पी आहे आणि याचं दोनशे न्यूटन मीटरचा टॉक आहे एवढा टॉक तुम्हाला व्हेन्यूही नाही देणार व्हेन्यू किती देईल एकशे एकाहत्तर बी एच न्यूटन मीटरचा देईल आणि आय ट्वेंटी देईल तुम्हाला एकशे चौदा न्यूटन मीटरचा टॉक दोनशे न्यूटन मीटर खूप जास्त असतं आणि चालवायला तुम्ही कितीही लॉंग राईड करा तुम्हाला थकवा येणार नाही रिअर सीट तुम्हाला कम्फर्ट पाहिजे बसून बघा तुमच्या फॅमिलीला बसवून बघा तिन्ही गाड्यांमध्ये नक्कीच ते हे चूज करतील एक्स यू व्ही थ्री डबल ओ आणि डब्ल्यू सिक्स व्हेरियंट येऊन जाईल सुद्धा येऊन जाईल त्यात त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया आपण आयुष सानप यांचा सा प्रश्न आहे हे म्हणत आहेत दादा मला सेवन सीटर गाडी हवी आहे फॅमिली यूजसाठी फिफ्टी पर्सेंट सिटी यूज राहील आणि फिफ्टी पर्सेंट हायवे यूज राहील सेकंड हँड कुठली गाडी घ्यायला हवी इर्टिगा की इनोवा सर आपलं बजेट काय आहे ते तुम्ही एकदा सांगायला पाहिजे होतं कारण बजेटनुसार मी चालत असतो दोन हजार बारा तेराच्या समोरची तुम्ही बाराच्या समोरची तुम्ही इनोवा घेऊ शकता आणि पंधरा सोळाच्या समोरची इर्टिगा घेऊ शकता आणि बजेट सांगितलं असतं तर आ, आ, मी तसं कळवलं असतं तुम्हाला पण दोन्ही गाड्या चांगल्या आहेत बेस्ट आहेत इर्टिगा तुम्हाला मायलेज देईल इनोवा तितकं देणार नाही तर हेच सजेस्ट करेल इथे की बजेट नाही आहे म्हणून मी इर्टिगाच तुम्हाला सजेस्ट करेल इर्टिगा तुमच्यासाठी बेस्ट राहील त्यानंतर प्रश्न आहे शुभम वानखेडे यांचा हे म्हणत आहेत सर सिटी ड्राईव्ह आहे डेली पाच ते दहा किलोमीटर हायवेला गाडी चालेल पाच ते दहा किलोमीटर यांचं डेली ड्राईव्ह आहे हायवेला कधीतरी चालेल पेट्रोलमध्ये यांना गाडी पाहिजे आहे तर पेट्रोलमध्ये यांनी ऑप्शन दिलेलं आहे टाटाची नेक्सॉन आणि टाटा अल्थ्रॉस किंवा महिंद्राची एक्स यू व्ही थ्री डबोल आणि होंडाईची न्यू सी एन जी आय टेन न्यूस बट आय टेन सेफ नाही आहे असं बोलत आहेत मी व्हिडिओ पण बघितले आहे रोड सेफ्टीचे प्लीज आन्सर मी तर सगळ्यात पहिली गोष्ट सर यातली तुम्ही जी चूज केलेली आहे तर जे ऑप्शन्स मला दिलेले आहेत त्यातलं एक्सयी व्ही थ्री डबल ओ बेस्ट गाडी आहे बेस्ट म्हणजे डोळे लावून घेण्यासारखी ही गाडी आहे एक्सयी व्ही थ्री डबल ओ त्यानंतर मी प्रिफर करील तुम्हाला नेक्स्ट वन त्यानंतर करील अल्थ्रॉस आणि जे तुम्ही आय टेनचं बोलले ठीक आहे आय टेनमध्ये असं काहीच नाही आहे की सेफ नाही आहे म्हणून बिलकुल सेफ गाडी आहे आता तुम्ही व्हिडिओज जे बघितले सांगणारे कोण आहेत कोणी पैसे घेऊन सांगतात कोणी पेड प्रमोशनही करतात आणि कोणी पेड पैसे घेऊन बदनामी करतात एखाद्या कंपनीची तर असे बायस्ड असे व्हिडिओ तुम्ही बघू नका आय ट्वेंटी आय टेन खूप चांगली गाडी आहे आणि बॅलेन्स बनवलेला आहे तुम्हाला कमी पैशात ती गाडी देऊन राहिली आहेत आणि मारुतीपेक्षा तरी चांगलीच आहे त्याची बिल्ड क्वालिटी आता ते लोअर व्हेरियंट असेल ज्याचा ॲक्सिडेंट झाला ज्यात एअरबॅग नसतील तर मग कोण वाचवू शकतं कोणी वाचवू शकत नाही मग आतमध्ये जे बसले त्यांना तरी आय आय टेनचं असं मनातून काढून घ्या बिलकुल सेफ गाडी आहे आता हायवेवरती खूप मोठ्या गाडीसोबत ॲक्सिडेंट झाला असेल तर साहजिकशी गोष्ट आहे ती नाही टिकणार तिथे आणि टाटासोबत याला कम्पेअर करत असाल तर ता टाटासोबत तो अर्थच नाही आहे कम्पेअर करून आणि गाडी तुम्हाला घ्यायची आहे तर यातली तुम्ही महिंद्रा यू व्ही थ्री डबल ओ नक्की घ्या त्यानंतरचा प्रश्न आहे अभि चौरे यांचा हे म्हणत आहेत इनोवाचा टायमिंग बेल्टचं काम करायचं आहे यांना तर कुठे करू विचारत आहेत शोरूमला करू की बाहेर गराजला करू सर इनोवा टायमिंग बेल्ट जो असतो तो एक इंजिनचा खूप जास्त मेजर फॅक्टर असतो मेजर पार्ट असतो त्याचा समजा थोडंफार त्याचं टायमिंग तुम्ही चेंज केला किंवा ज्याला जो चेंज करतोय त्याला तो टायमिंग वेंच असतो त्याचं टायमिंग त्याला जमलं नाही तर तुमची गाडी व्यवस्थित चालणार नाही आणि त्यामुळे मग तुमच्या गाडीचा जे तुम्ही खर्च लावला कारण खर्च तर लागेल याला तो वेस्ट जाईल कारण तुम्हाला परत करून घ्यावं लागेल त्यापेक्षा शोरूमला जा सर्व्हिस सर्व्हिस सेंटरला आणि तिथे थोडेसे पैसे जास्त घेतात पार्ट्स ओरिजिनल असतात आणि व्यवस्थित काम करून देतात एक अश्युरिटी असते की आपण तिथनंच केलेलं आहे तर ते काम व्यवस्थित होईल हे तरी काम एक लाख किलोमीटर तुमची गाडी चाललेली आहे तर अजून एका लाखानंतर बदलायचं असतं तर एक लाख किलोमीटर हे टिकलं पाहिजे त्यामुळे आपण शोरूममधनं करायचं असतं त्यानंतर आता आपण शेवटचा प्रश्न घेऊया निक कुरुडे निक अंडरस्कोअर कुरुडे यांचा प्रश्न आहे हे म्हणतात दोन हजार तेराचं होंडा अमेझ पेट्रोल दोन लाखामध्ये मिळत आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आणि साठ हजार किलोमीटर चाललेली आहे घ्यायला पाहिजे का आणि होंडाच्या गाड्याचे पार्ट महाग गा आहेत आणि सर्व्हिस कॉस्ट महाग आहे का आ, सर ही सर्व्हिस कॉस्ट थोडीशी आहे महाग पण मारुतीचं जे सर्व्हिस कॉस्ट आहे तसंच आपण याला म्हणू शकतो मारुतीच्या गाड्यांचं आपण समजा बघितलं स्विफ्टचं किंवा हे सात आठ हजार लागतात स्विफ्टला वगैरे यालाही तितकेच लागतील थोडं तुम्हाला सर्विस चांगली देतील होंडावाले आणि हे तुम्ही जे बोलता की साठ हजार चाललेली आहे तर एका लाखावर या गाडीचं काम निघेल याचं सस्पेन्शनचं काम होईल त्यानंतर टायमिंग बेल्टचं ऑब्वियसली काम होईल या सगळ्या गोष्टी होतील तर हा खर्च तुम्हाला लागणारच आहे तर तुम्ही आ, हे गृहित धरून चला की गाडीला खर्च लागेल तर ही तुम्ही गाडी घेत आहात तर या व्यतिरिक्त तुम्ही थोडी कमी चाललेली गाडी बघू शकता ज्यात मग तुम्हाला चाळीस पन्नास हजार चाललेली असेल त्यात मग चाळीस पन्नास हजार तुम्हाला अजून चालवता येईल पैसे आपले वापस आ, आ, यूज करून घेता येतील कारण चाळीस हजारानंतर याला काम लागणारच आहे आणि पार्ट याचे थोडेसे असतात हायर साईडला कॉस्टलीअर असतात पण ते पार्टही तितकेच चालतात समजा तुम्ही कुलंट टाकलाय तर एक लाख किलोमीटरपर्यंत कुलंट चेंज करायचं काम नाही आहे तर असे पार्ट असतात आणि असे कन्झ्युमेबल्सही असतात की महाग आहेत होंडाचे पण ते चालतातही तितकं तुम्हाला परत परत चेंज करायचं काम नाही पडत तर आ, हे होते आजचे काही प्रश्न आणि खरोखर सॉरी बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला येत असेल व्हिडिओ क्वालिटी चांगली नसेल कारण रात्री रेकॉर्ड करतो आहे मी तर त्यासाठी परत एकदा सॉरी बोलतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजून तुमचे प्रश्न राहिले असतील तर कमेंट करा मला इंस्टाग्रामवर मेसेज करून विचारा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार